गोवर्धनी माते की जय। इस जय घोष के साथ इस बार भी बेलापुर की विधायिका मंदा म्हात्रे ने भक्तिभाव और हर्षोल्लास के साथ नवरात्र उत्सव मनाया। 9 दिनों तक मां की मनोभाव आराधना और साधना के बीच यहां दर्शन के लिए असंख्य भक्तों ने हाजिरी लगाई। नवरात्रि के 9वें दिन यहां नवचंडी हवन का विशेष आयोजन किया गया, जिसमें खुद मंदा म्हात्रे के पुत्र तथा भाजपा के युवा नेता नीलेश म्हात्रे और उनकी पत्नी शामिल हुई। मंदा म्हात्रे ने मां गोवर्धनी प्रति अपनी आस्था को प्रकट करते हुए सभी को नवरात्रि और दशहरा की शुभकामनाएं दी। गोवर्धनी मातेचा हे पुरातन काळातले मंदिर आणि 9 दिवस नवरात्र फार मोठ्या उत्सवामध्ये असते। आपली संस्कृती संस्कार परंपरा जपण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून होतं। हजारो भाविक आणि जास्तीत जास्त महिला भाविक इथे येत असतात। आज महाप्रसाद आहे, नवीन चंडीचा होम आहे आणि रोज वेगवेगळे कार्यक्रम, हळदी कुंकू असेल किंवा वेगवेगळे भजन कीर्तन इथे होत असतात आणि एक लोकांना आनंद मिळतो। इथे आल्यावर एक समाधान वाटतं, एक शांती वाटते। अनेक भाविक हे रायगड, मुंबई, पनवेल, त्याच्यानंतर ठाणा, वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात। इथे जे राहणारी लोक आहेत हे बाहेरगावी गेलेत, पण तरी ते 9 दिवसामध्ये देवीच्या दर्शनाला एकदा तरी येतात। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।